पाचोरा शहरात अनाथांचे मायबाप म्हणले जाणारे हबप योगेश महाराज धामणगावकर व हबप सुनीताताई पाटील यांच्याकडे गेल्या 4 वर्षापासून अनाथ मुले आहेत आणि ते त्यांना सांभाळत आहे. गेले 3 वर्षे हे कार्य एका भाड्याच्या घरात चालू होते, परंतु यावर्षी या मुलांची दिवाळी खूप वेगळ्या उत्साहात साजरी झाली. त्याला कारणही म्हणजे पाचोरा शहरातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय रमेशजी मोर यांच्या सहकार्याने उभे राहिलेले लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे वारकरी भवन येथे मुलांची दिवाळी साजरी झाली. गावातील अनेक दानशूर दात्यांनी मुलांना फराळ असो, फटाके असो वा इतर गोष्टी यांसाठी सहकार्य केले आणि मुलांची ही दिवाळी गोड झाली. या अनाथ मुलांसोबत अजूनही काही मुले शिक्षण घेत आहे. जवळजवळ 50 पेक्षा जास्त मुलं या वारकरी भवनामध्ये निवासाला आहेत. त्यांना दररोज गीतापाठ, हनुमान चालीसा, रामरक्षास्त्रोत, हरिपाठ, काकड आरती, पखवाच, वादन, हार्मोनियम तसेच गायनाचे प्रशिक्षण दिले जाते आणि आपल्या शालेय वेळामध्ये ही मुले शाळेत देखील जातात.